मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचं काम जवळपास 70% पूर्ण झालंय. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वांद्रे वरळी सिलिंगपर्यंत 10.5 किलोमीटर लांबीचा हा दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं, त्यासोबतच मुंबई आणि पश्चिम उपनगरातील प्रवास सुकर आणि जलद गतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून कोस्टल रोड प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रोजेक्ट हा दोन भागामध्ये विभागला गेला आहे, दक्षिण भाग, उत्तर भाग. आणि दक्षिण भागाचं काम सुरुवातीला हाती घेण्यात आलेलं आहे. संपूर्ण जर आपण हा कोस्टल रोड प्रोजेक्ट बघितला तर मरीन ड्राईव्हपासून सुरू होतो ते थेट कांदिवलीपर्यंत 29 किलोमीटरचं अंतर हे कोस्टल रोडचं असणार आहे. आणि दक्षिण भागाचं जर आपण अंतर बघितलं तर हा दक्षिण भाग प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून सुरू होतो ते बँड्रा वरळी सिलिंगपर्यंत हा असणार आहे, ज्याचं जर अंतर बघितलं तर 10.5 किलोमीटर इतकं अंतर आहे. आणि यामध्ये दोन बोगदे जे सुरुवातीलाच म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायर पासून सुरू होतील ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत हे दोन बोगदे असतील. आणि हे दोन बोगदे आपण इथे बघतोय. दोन बोगद्यांचं जर अंतर बघितलं तर 2-2 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटरचे हे दोन बोगदे आहेत, ज्यामध्ये 3 प्रकारचे बोगदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गोलाकार बोगदा, आच्छादित बोगदा आणि रॅम्प. आणि इथे जर आपण बघितला तर हा गोलाकार बोगदा आहे. आणि हा गोलाकार बोगदा जेव्हा भूमिगत मार्ग तयार केला जात होता तेव्हा मावळा या टनेल बोरिंग मशीननं हे सगळं काम करण्यात आलेलं आहे. आणि आतमधनं हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. साधारणपणे 2023 हे काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातनं एका बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे तर दुसऱ्या बोगद्याचं कामसुद्धा 91% पूर्ण झालेलं आहे. शिवाय ह्या प्रोजेक्टचं जर आपण संपूर्ण काम बघितलं तर दक्षिण जो पार्ट आहे, दक्षिण जो भाग आहे, त्यातलं कोस्टल रोडचं काम हे 70% पूर्ण झालेलं आहे. आणि यासाठी साधारणपणे 12,700 कोटी रुपये खर्च येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.